हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण डिस्कस करणार आहोत मागची जी पोलीस उपनिरीक्षक जी 2017 मुख्य परीक्षा झालेली आहे त्यातील मराठी व्याकरणाचे प्रश्न, ज्यामध्ये बघा येणाऱ्या आपल्या सर्वच एक्झामसाठी, जसे की तलाठी आहे आणि जे काही विद्यार्थी मित्र मुख्य परीक्षा देणार आहेत, तसेच बऱ्याचशा एक्झामसाठी मेगा भरती, ह्या सर्वच परीक्षांसाठी तुम्हाला हे उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये आपण 55 प्रश्नांचा अभ्यास करूया, जो की ह्यापूर्वी आयोगाने विचारलेले आहेत आणि कशा प्रकारचे प्रश्न आयोग विचारतो हे सुद्धा आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर हा 2017 पेपर आहे, तर येणाऱ्या सर्वच एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा इम्पॉर्टंट ठरेल. तर बघा, आज आपण ह्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया. तसंच तुम्ही यापूर्वी बघा, नितीन पाटील सर इथं मराठी ग्रामर खूप छान कव्हर करत आहेत, तर सर्वच विद्यार्थ्यांनी ते सगळे जे काही व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत, अगदी त्यांनी मराठी भाषेचा उगम, तसेच वर्णमाला, तर वर्णमाला सुद्धा ते डिटेल घेत आहेत. तर त्यांचे जे काही व्हिडिओज असतील ते तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मराठी व्याकरणाचे जे मार्क्स असतात ते हेल्पफुल ठरतील आपल्या आपल्याकडेच ठेवण्यासाठी, चुकणार नाहीत. तसेच तुम्ही परीक्षा ॲप आहे तर हे ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता आणि यांच्याकडे खूप साऱ्या क्वेश्चन पेपर्स आहेत, तर त्या क्वेश्चन पेपरला तुम्हाला 40% ऑफ दिलेला आहे जर तुम्ही हा कोड इथे यूज केला तर, G चव्हाण 40. तर बघा, महत्त्वाचं आहे हे, ज्यामध्ये तुम्हाला इथं जे टेस्ट झालेले आहेत ते अशा प्रकारे इथं बघू शकता तुम्ही. आणि तलाठीसाठी तलाठी, वनरक्षक, रेल्वे, बँकिंग, SSC, शिक्षक, गटक, ह्या सर्वच एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला हे ॲप हेल्पफुल ठरणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला या ॲपची किंमत 250 रुपये आहे आणि 40% ऑफ म्हणजे फक्त 149 किंवा 150 रुपयापर्यंत हे पडू शकतं. तर तुम्हाला हे सगळं इथं बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला त्याचा रिझल्ट पण कळणार आहे आणि प्रश्न अशा प्रकारचे असतील जे तुम्ही इथं सोडवू शकता आणि त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा आहे, तुमचा रिझल्टसुद्धा अशा प्रकारे इथं दाखवण्यात येईल. त्यानंतर बघा, अनअकॅडमीच्या प्लस कोर्सेसला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता, 10% सूट आहे. हा कोड तुम्हाला यूज करायचा आहे, गणेश चव्हाण, आणि त्यावरती सुद्धा तुम्हाला दररोज 30 जास्त लाईव्ह लेसन्स, जसं की माझ्यातर्फे सुद्धा तिकडं मराठी ग्रामर सुरू केलेलं आहे, 15 मे मी सेशन घेत आहे तिकडचे सुद्धा. बरेचसे जे काही आपले महाराष्ट्रातले टॉपचे एज्युकेटर असतील त्या सर्वांचंच तुम्हाला इथं हे सगळे लेसन्स बघायला मिळतील. जसं की गणेश चव्हाण सर इथं कम्प्लीट प्रिव्हियस क्वेश्चन्स अनालिसिस, त्यानंतर इंडियन पॉलिटी आहे कम्प्लीट त्यांची, करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स आणि प्रिव्हियस क्वेश्चन्स अनालिसिस, GS मेन्स 2 आणि 3 दोन्ही घेत आहेत ते. तर हे सगळं तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे, तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, तुम्हाला इथं फायदा होईल त्याचा, ठीक आहे. त्यानंतर बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की पोलीस उपनिरीक्षक 2017 मुख्य परीक्षा जी झाली होती त्यामधील मराठी आणि इंग्रजीचा पेपर, म्हणजे फर्स्ट पेपरमधील हे आपण मराठी अभ्यासत आहोत. जर तुम्हाला इंग्रजीचा सुद्धा पेपर क्वेश्चन जे आहे तिथे आपण डिस्कस करायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे आपण तेही डिस्कस करूया. यापूर्वीही माझ्यातर्फे बरेचसे असे प्रश्न आयोगाने घेतलेले आहेत, ते मी चॅनलवरती उपलब्ध करून दिलेलेच आहेत तुम्हाला, त्याचे पण भरपूर सारे व्ह्यू झालेले आहेत, तुम्ही तेही बघू शकता, त्यावरती सुद्धा तुम्हाला मदत होईल. बघा, पहिला प्रश्न आहे आपल्या वर्णमालेवरतीचा आहे, बघा हा तिथे बघू शकता तुम्ही. पुढील विधानांपैकी योग्य विधान निवडायचंय, अ य आहे किंवा अ आहे, ई उ रू याबद्दल अनुक्रमे य व र असे आदेश होतात त्यांना संप्रसारण म्हणतात, आणि ब य र व सॉरी य व र याबद्दल अनुक्रमे ई उ रू आल्यास यणादेश, म्हणजे यण अधिक आदेश असं म्हणतात. मग आपल्याला दोन वाक्य दिलेले आहेत, या दोन्ही वाक्याचे आपल्याला कोणते बरोबर आहे ते योग्य विधान निवडायचं आहे. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, ही दोन्ही विधाने चुकीची आहेत, ठीक आहे. तर बघा, आपण बघणार आहोत नंतर की हे विधाने चुकीची आहेत. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, त्यानंतर हा पुढचा प्रश्न आहे, बघा, शोक, तिरस्कार, आश्चर्य अशा मनोधर्माचा उल्लेख येतो तेव्हा अशा शब्दाच्या शेवटी कोणतं चिन्ह येतं किंवा कोणतं चिन्ह वापरलं जातं. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, म्हणजेच उद्गार वाचक चिन्ह. शोक, तिरस्कार, आश्चर्य असे ज्यावेळेस आपल्याला इथं काही शब्द येतात तर अशा शब्दांच्या शेवटी आपण उद्गार वाचक चिन्ह म्हणजेच एक्सक्लेमेटरी मार्क्स इथं वापरत असतो, ठीक आहे. प्रश्नार्थक चिन्ह आपण केव्हा वापरतो, तर प्रश्नार्थक चिन्ह आपण क्वेश्चन मार्क्स जो आहे
तो आपल्याला एखाद्याला प्रश्न वगैरे करायचा असेल तर त्यावेळेस तिथे आपण ते वापरत असतो. त्यानंतर स्वल्पविराम, जर आपलं बोलणं जे आहे ते अपूर्ण असेल किंवा आपण म्हणू शकतो की एखाद्या वस्तूंची आपण तिथे लिस्ट करत असेल, जसे की आपण घरच्या सामानाची लिस्ट आणत आहोत किंवा मग एकाच ग्रुपमधले काही शब्द आपण तिथं बोलत आहोत, जसे की विटा माती, म्हणजेच विटा कॉमा दगड कॉमा माती स्वल्पविराम. त्यानंतर पूर्णविराम म्हणजे काय, तर पूर्णविराम ज्यावेळेस आपलं बोलणं पूर्ण होतं, आपल्या बोलण्याचं जे काही वाक्य आपण बोलत आहोत ते वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपण तिथं पूर्णविराम असा देत असतो, त्यावेळी हा पूर्णविराम तिथं वापरला जातो. मग प्रश्नाचं उत्तर आहे आपलं उद्गारवाचक चिन्ह. त्यानंतर बघा, धनुर्वात ही संधी कशी सोडविली जाते, तर धनुर्वात ही जी संधी आहे ही धनु अधिक वात म्हणजेच बघा ही विसर्ग, म्हणजेच पर्याय क्रमांक एक असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, की धनुर्वात ही जी संधी आहे ही पर्याय क्रमांक एक नुसार सोडविली जाते. तसेच पुढे जाऊया, ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास डॅश म्हणतात. बघा, ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यामध्ये एक स्वर मिसळला जातो त्यावेळेस त्याला जोडाक्षर असं म्हटलं जातं. आणि मराठीमध्ये जोडाक्षरे दोन आहेत, वर्णमालेमध्ये तुम्ही बघू शकता क्ष आणि ज्ञ ही दोन जोडाक्षरे आहेत वर्णमालेमध्ये. मग क म्हणजेच हा लंगडा क, त्यानंतर क्ष आणि त्यानंतर हा अ म्हणजेच क्ष, हा क्ष तयार होतो जोडाक्षर. त्यानंतर ज्ञचं सुद्धा अगदी तसंच आहे. मग ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र जोडून शेवटी त्यात एक स्वर मिसळला जातो त्यांना जोडाक्षर असं म्हटलं जातं. ठीक आहे, संधीचा अर्थ काय होतो, संधी म्हणजे जोडणे किंवा सांधणे. ठीक आहे, आणि अक्षर म्हणजे काय, तर अक्षर म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या तोंडचे जे शब्द आहेत किंवा वर्ण आहेत ते नष्ट न पाहू आम्ही म्हणून किंवा नष्ट होऊ नये म्हणून ते आपण लिहून ठेवतो, म्हणून त्यांना अक्षर म्हणजे कधीही नष्ट न होणारे असं त्यांना म्हणतो. आणि शब्द आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. मग बघा, पुढचा प्रश्न आहे, पुढे काही स्वर आणि त्यांच्या उच्चारस्थानातील मुखाचा भाग दिलेला आहे, ह्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. मग गट आहे वन किंवा एक, ए उ रु आणि ल, आणि त्यांचा उच्चार स्थान दिलेले आहेत, तर कंठ अधिक तालू ओष्ठ मूर्धा आणि दंत. तर आपल्या याचा प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता जसे की ए ए कंठ अधिक तालू म्हणजे तालू, त्यानंतर उ ओष्ठ ओठाचा भाग वापरला जातोय, त्यानंतर रु मूर्धा ठीक आहे, आणि रु ल सॉरी ल दत्त दंत म्हणजे दात, तर क्रलप्ती बघा क्रलप्ती क्रलप्ती दंत. ठीक आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक एक आहे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. तर बघा, वर्णमाल्यावरती आपल्याला पहिला प्रश्न, त्यानंतर हा प्रश्न, हे आपल्याला अशा प्रकारे विचारलेले आहे. तर तुम्ही इथं बघू शकता वर्णमाल्यावरती आपल्याला इथं तीन प्रश्न आलेले आहेत, हे दोन आणि ह्या मागचा एक सुद्धा. त्यानंतर पुढे जाऊया, जी या स्त्रीलिंगी सर्वनामाचा विकार होऊन सप्तमीचे विभक्तीयुक्त रूप आपल्याला सांगायचंय ते काय होणार आहे, तर ते होईल जीत किंवा जीत किंवा जिचात. सप्तमीचे जे प्रत्यय लागतात त्याला, त्यावेळेस ते रूप काय होणार आहे, तर जीचं जे आहे ते जीत जीत किंवा जिचात असं तिथं विभक्तीयुक्त रूप तिथं होणार आहे. त्यानंतर उच्चार भेदानुसार य व र ल किंवा य र ल व या वर्णांना काय म्हणतात, तर बघा उच्चार भेदानुसार या वर्णांना अर्ध स्वर असं म्हटलं जातं. बघा अर्ध स्वर, हे पूर्ण स्वर नाही आहेत, हे अर्ध स्वर आहेत, आणि वर्णमालेमध्ये एकूण हे चार अर्ध स्वर आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न असेल बघा आठ नंबरचा, की रस्त्याच्या बाजूने काही माणसे चालली होती या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे. तर बघा, रस्त्याच्या बाजूने काही माणसे चालली होती या वाक्यात इथं जे विशेषण आलेलं आहे या विशेषणाच्या बाबतीमध्ये पर्याय क्रमांक चार इथं बरोबर आहे. हे अनिश्चित संख्या विशेषण आहे, काही काही हे अनिश्चित संख्या विशेषणामध्ये वापरलं जातं, आणि म्हणूनच रस्त्याच्या बाजूने काही माणसे चालली आहेत. किती चाललेली आहेत माहीत नाही, काही माणसे आहेत
म्हणून हे अनिश्चित संख्या विशेषण असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. मग गणनावाचक तुम्हाला माहित आहे 1, 2, 3, 4 क्रमवाचक जे काय असेल ते, त्यानंतर आवृत्ती वाचक तुम्ही बघू शकता 1 पट 2 पट. तर मग हे अशा प्रकारे तुम्हाला हे सर्वनामाचे जे प्रकार आहेत, सॉरी विशेषणाचे हे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. आणि जसं जसं आपण हे प्रश्न घेत जाऊ तसं तसं तुम्हाला हे चांगले कन्सेप्ट इथं क्लिअर होत जातील. त्यानंतर बघा पुढे रचनेनुसार संयुक्त वाक्य कोणते असा एक आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. मग अ, ती 4 वाजता एसटीने पुण्यास न सांगता गेली, आधी नमन गणरायाला नंतर देवाधिदेवांना, त्यानंतर प्रसंग कोणताही असला तरी संतांची चित्तवृत्ती बदलत नाही, आणि ड, मुलांना समजून घ्या मग बघा ती मोठ्यांचे कसे ऐकतात. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ब आणि ड ही, किंवा ब व ड हे पर्याय बरोबर आहे जे की संयुक्त वाक्य म्हणून इथे बरोबर असतील. अचूक म्हणजे बरोबर, ठीक आहे. मग बघा आधी नमन गणरायाला नंतर देवाधिदेवांना संयुक्त वाक्य, आणि ड मुलांना समजून घ्या मग बघा ती मोठ्यांचं कसं ऐकतात नंतर मग. या 2 वाक्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की ही दोन्ही वाक्य संयुक्त रचनेचे किंवा संयुक्त वाक्याचे आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचे. तरी बघा जरी प्रसंग कोणताही असला तरी संतांची चित्तवृत्ती बदलत नाही, यावरून काय लक्षात येतं आपल्याला, जरी तरी, ठीक आहे. तर म्हणजे आपण बघू शकता की संबंधवाचक ज्याला आपण म्हटलं जातो, ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया पुढचा प्रश्न. पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीच्या समानार्थी असलेली अचूक म्हण कोणती, अचूक पर्याय निवडायचे. कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच, रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता, शहाण्याला शब्दाचा मार आणि गाढवाला गुळाची चव काय. तर बघा पालथ्या घड्यावर पाणी इथं तुम्ही बघू शकता की कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच असं आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आहे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये तुम्हाला हे इथं थोडस लक्षात ठेवायचे, ठीक आहे. त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न आपला. 18 गुणांचा खंडोबा या वाक्प्रचाराचा विरुद्ध अर्थाचा वाक्प्रचार कोणता, अचूक पर्याय निवडायचा आहे. तर तो म्हणजे इथं बघू शकता अल्लाची गाय, म्हणजेच 18 गुणांचा खंडोबा याच्या विरुद्ध आपल्याला सांगायचं आहे अल्लाची गाय. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे जाऊया. तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत. तर तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द आपण इथं बघू शकता ही विसर्ग संधी, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. ह्या संधीची ही उदाहरणे आहेत. तप अधिक बल, मन अधिक रम म्हणजेच मन अधिक रम, आणि रज अधिक गुण ही विसर्ग संधीची उदाहरणे आहेत. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर बघा यर, लव यांची उच्चारस्थाने अनुक्रमे डॅश या स्वरांच्या उच्चारस्थानासारखी आहेत. तर यर, लव यांची जी उच्चारस्थाने आहेत ही आहेत ई, ऊ, रु आणि ल यांच्या उच्चारस्थानासारखी आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. बघा य, ई, र, रु, ल, ल, व, ठीक आहे. हे जे उच्चारस्थान आहेत आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. मराठी शब्दातील अंत म्हणजे शेवटचा वर्ण अ हा निवृत्त म्हणजे अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारला जातो. मग याप्रमाणे कोणता शब्द योग्य नाहीये. तर याप्रमाणे करवत हा शब्द योग्य नाहीये. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखायचा आहे. देवळाच्या बाहेर, वृक्षाखाली, शहरोशहरी का गाय सुद्धा. तर बघा आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय कोणता, तर गाय सुद्धा. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आहे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे. स्वर्गवास, पोटशूळ, पानकोंबडा, घरधंदा, कलाकुशल या सामासिक शब्दांचा समास कोणता. तर या सामासिक शब्दांचा समास असेल सप्तमी तत्पुरुष. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आहे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. स्वर्गवास, पोटशूळ, पानकोंबडा, घरधंदा, कलाकुशल हे जे शब्द आहेत या सामासिक शब्दांचा समास सप्तमी तत्पुरुष. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आहे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, जे आपल्याला इथं लक्षात ठेवायचे.
त्यानंतर पुढे जाऊया. बघा पुढचा प्रश्न असेल, पुढचा प्रश्न आहे बघा, पुढील विधाने वाचायची आहेत. गंगा, सिंधू, तापी ही नद्यांची नावे विशेष नामे आहेत, परंतु नदी हे सामान्य नाम असून जातीवाचक आहे. ब, स्वाधीन, हिमांशू, लक्ष्मण ही मुलांची नावे विशेष नाम आहेत, परंतु मुलगा हे सामान्य नाम असून ते व्यक्तिवाचक नाम आहे. तर इथं बघू शकता पुढचा प्रश्न वाक्य आहे, सामान्य नामांचे अनेक वचन होत नाही आणि विशेष नामांचे अनेक वचन होते. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ज्यामध्ये विधान ब क म्हणजेच बी सी डी ही विधाने चूक आहेत. बघू शकता तुम्ही इथं पर्याय क्रमांक 2 आहे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये गंगा, सिंधू, तापी ही नद्यांची नावे विशेष नाम आहेत, परंतु नदी हे सामान्य नाम असून ते जातीवाचक नाम आहे. हे एक वाक्य जर सोडलं तर बाकीची ही जी ब क आणि ड म्हणजे बी सी आणि डी ही विधाने चूक आहेत. त्यानंतर पुढे जाऊया, मराठी उपसर्ग नसलेला गट कोणता, मराठी जो उपसर्ग आहे तो नसलेला गट कोणता आहे. तर इथं बघू शकता पर्याय क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये फक्त सी म्हणजेच अनु, अपि, अभि, नीर हे जे आहेत हे मराठी उपसर्ग नाही आहेत, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर बघा स्वराधी संदर्भात योग्य विधान ओळखायचे. ऑप्शन दिलेले आहेत, स्वराधी म्हणजे नुसते सूर होय. अंगण या शब्दात अ अधिक विसर्ग बरोबर आहे अ. दुःख या शब्दात दु म्हणजे द अधिक उ अधिक विसर्ग म्हणजे दुःख. आणि किंकर या शब्दात क ई अधिक अनुस्वार म्हणजेच की. बघा स्वराधीच्या संदर्भात योग्य विधान दुःख या शब्दात द अधिक उ अधिक विसर्ग म्हणजेच दु असं हे विधान बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे जाऊया, पुढारी या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून बनविलेले अचूक वाक्य कोणते. तर बघा पुढारी या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून बनवलेलं अचूक वाक्य आहे, त्यांची अनुयायी खूप मोठ्या संख्येत आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे जाऊया, त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला या वाक्यातील उद्देश विस्तार कोणता. तर या सामन्यात या वाक्यातील उद्देश विस्तार आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच त्याचा धाकटा मुलगा. पर्याय फक्त एक हा जो आहे ए हा अचूक आहे. म्हणजेच त्याचा धाकटा मुलगा ह्या वाक्यातील उद्देश विस्तार आहे. ठीक आहे, त्याचा धाकटा मुलगा. ठीक आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, कोल्हा या शब्दातून कोणता लक्षार्थ घेतला जातो. अचूक पर्याय सांगायचा आहे. तर कोल्हा या शब्दातून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की माणसाचा धूर्त आणि लबाड स्वभाव म्हणजेच हा लक्षार्थ. ज्या वाक्यामध्ये कोल्हा हा जो आहे तो धूर्त आणि लबाड माणसासाठी वापरला जातो आणि म्हणूनच माणसाचा धूर्त आणि लबाड स्वभाव या इथून आपल्याला लक्षार्थ घेतला जातो. पर्याय क्रमांक 3 आहे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे जाऊया, विशेषण साधित क्रिया विशेषण असलेलं वाक्य कोणतं आहे, त्याचा अचूक पर्याय निवडायचा आहे. मग बघा, एक, सुनीलला हजारदा सांगून झाले, दिवसा सुनील इकडेच असतो. सी, सुनील उभ्या उभ्या येऊन गेला आणि सुनीलला एक वार सांगून पहावे. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता पर्याय 1 म्हणजेच ए आणि डी हे बरोबर आहेत. म्हणजेच सुनीलला हजारदा सांगून झाले आणि सुनीलला एक वार सांगून पहावे, यामध्ये विशेषण साधित क्रिया विशेषण असलेली ही 2 वाक्य आहेत, म्हणजे ए आणि डी. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आहे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर मनकवडा या शब्दासाठी योग्य शब्द समूह असणारी अचूक वाक्यरचना कोणती, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता तो दुसऱ्याच्या मनातले जाणणारा आहे, तो स्वतःच्या मनाचे बोलतो, तर दुसऱ्याच्या मनातील इच्छा पूर्ण करतो आणि तो दुसऱ्याला आपल्या मनातील गोष्टी सांगतो. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल मनकवडाचा अर्थ असतो तो दुसऱ्याच्या मनातले जाणणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आहे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे जाऊया, केवढी उंच इमारत ही या उद्गारार्थी वाक्याचे उदाहरणार्थी वाक्यात कसे परिवर्तन करता येईल. तर बघा आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, फक्त ए बरोबर आहे. ही इमारत खूप उंच आहे. म्हणजेच फक्त अ हे उत्तर काय असेल तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 असेल केवढी उंच इमारत ही या उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी परिवर्तन किंवा जे आपण कन्वर्जन म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया, खालील पैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहे.
पगार, कोबी, हापूस, त्यानंतर विळी, चाकरी, किल्ली, पोशाख, सामना, हकीकत का, डहाळी, ढेकूण आणि धोंडा। तर बघा, आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, डहाळी, ढेकूण आणि धोंडा ही मराठी भाषेतील देशी शब्द आहेत। म्हणजे शब्द देशी आहेत, हे डहाळी, ढेकूण, धोंडा हे देशी शब्द असतील आणि यावरती आपल्याला खूप सारे प्रश्न वारंवार विचारलेले असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर बघा, कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे या क्रियापदांचा प्रकार कोणता आहे? तर कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे या क्रियापदांचा प्रकार असेल उभयविध क्रियापद, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आहे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर। त्यानंतर पुढे जाऊया, पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? पाच लोक बोलतात तेच खरे, पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे, काही लोक बोलतात ते खरे आणि पंच लोक जे बोलतात ते खरे। तर बघा, पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ आहे पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे, म्हणजेच फक्त पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे, म्हणजेच पर्याय फक्त ब बरोबर आहे, ठीक आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये पुष्कळ लोक जे बोलतात ते इथे खरं आहे, पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ। त्यानंतर आम्ही अभ्यासाला आलो म्हणजे मग तू आम्हास ते शिकव या वाक्यात विधेय विस्तार विभाग कोणता आहे? तर या वाक्यातील विधेय विस्तार विभाग आहे म्हणजे आणि मग। म्हणजे आम्ही अभ्यासाला आलो म्हणजे मग तू आम्हास शिकव, पर्याय क्रमांक 4 मध्ये जे ऑप्शन दिलेलं आहे हे या वाक्यात विधेय विस्तार विभाग म्हणून इथं आपल्याला लक्षात ठेवायचे। त्यानंतर बघा, एकारांत पुल्लिंगी नामाचं याकारांत सामान्य रूप कसं होतं हे आपल्याला पुढील उदाहरणांपैकी योग्य उत्तर इथं ओळखायचंय। साने, सान्या, सान्यांनी, कुत्रा, कुत्र्यास, कुत्र्या, पाणी, पाण्या, पाण्याने, पाण्यांनी, केळे, केळ्या आणि केळ्याला। तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, साने, सान्या आणि सान्यांनी असं एकारांत पुल्लिंगी नामाचं याकारांत सामान्य रूप असं होतं, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर। बघा, एच करायचंय, शेवटी साने आलेलं आहे तर साने य म्हणजेच य आणि याचं जे याकारांत आहे ते असं होईल साने आणि सान्यांनी। त्यानंतर पुढे जाऊया, पुढचा प्रश्न आहे गैरहजर, सबजज, अनुकरण, सुविचार हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत? तर गैरहजर, सबजज, त्यानंतर अनुकरण, सुविचार हे जे शब्द आहेत हे आहेत उपसर्ग साधित शब्द, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवाच्यात, मोर, रेडा, बोका, बोकड, तर इथं तुम्ही सरळ सरळ जोड्या जुळवू शकता, लिंगाच्या जोड्या घ्या, तर मोर, लांडोर, रेडा, म्हैस, बोका, भाटी, बोकड, शेळी असे आपल्याला इथं लक्षात ठेवायचे आणि आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आहे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राजूला भूक लागली तो इतरांच्या आधी जेवला, या वाक्यांचे रचनेनुसार केवल वाक्यात रूपांतर कसं होईल याचा आपल्याला योग्य पर्याय निवडायचा। तर या वाक्याचं योग्य आपल्याला उत्तर असं मिळणार आहे, राजूला भूक लागल्यामुळे राजू इतरांच्या आधी जेवला, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर। केवळ वाक्य बनवायचे, राजूला भूक लागल्यामुळे राजू इतरांच्या आधी जेवल्यामुळे, ठीक आहे। त्यानंतर बघा, सुता, तनया, आत्मजा, नंदिनी या शब्दांसाठी योग्य अर्थ दर्शविणारा शब्द कोणता? माता, धरणी, लक्ष्मी का, मुलगी? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल फक्त पर्याय क्रमांक डी बरोबर आहे, म्हणजेच मुलगी। सुता, तनया, आत्मजा, नंदिनी या शब्दांसाठी समानार्थी शब्द म्हणजेच मुलगी आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक फक्त डी म्हणजेच 4 हा इथं अचूक असेल। त्यानंतर पुढे जाऊया, खालील 4 जोड्या योग्य रीतीने जुळवून त्यातील विसंगत जोडी कोणती ते सांगायचे। विशेषण साधित अव्यय, नाम साधित अव्यय, अव्यय साधित अव्यय आणि प्रत्यय साधित अव्यय, अर्थात एकत्र मनपूर्वक आणि येथेपर्यंत। तर बघा, आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल वरील पैकी कोणतंही नाहीये, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की खालील 4 जोड्या आपल्याला जुळवायच्यात आणि त्यातील विसंगत जोडी कोणती आहे हे सांगायचं होतं, पण वरील पैकी कोणतीही तिथं विसंगत नाहीये। त्यानंतर पुढे जाऊया, चंद्र या शब्दास समानार्थी शब्द वापरून बनविलेले अचूक वाक्य कोणते? इंदूचे घर आकाशी आहे, तो पहा शशी घरावर आला, अरे हिमांशु आज इकडे कुठे आणि आज सुधाकर उशिरा आला। त
तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4। पर्याय ए बी सी आणि डी हे अचूक आहेत, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आहे आपल्या ह्या प्रश्नाचे उत्तर, ज्यामध्ये इंदूचे घर आकाशी आहे। त्यानंतर अरे हिमांशू आज इकडे कुठे तो पहा शशी आणि सुधाकर, ठीक आहे। तर चंद्र या शब्दा अर्थी शब्दामध्ये ही अचूक वाक्य काय तर बनवलेली आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर। त्यानंतर सखाराम पाटलांनी आजपर्यंत काहीही कारण नसताना तुकाराम पाटलाचे देव्हारे माजविण्याचेच काम केले आहे। या वाक्यातील वाक्प्रचाराच्या संदर्भानुसार आपल्याला अर्थ कोणता आहे तो सांगायचा, महत्व वाढविणे, संबंध वाढविणे, सूड उगविणे का भांडण लावणे। तर बघा याचा अर्थ आहे महत्व वाढविणे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर। त्यानंतर पुढे जाऊया, ऊठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मुख चंद्रमा सकळिकांशी या ओवीतील अलंकार कोणता आहे, तर या ओवीतील अलंकार आहे रूपक, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर। त्यानंतर बघा, देवनागरी लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत ओळखायची आहे। देवनागरी लिपी कशी लिहिली जाते, तर देवनागरी लिपी ही देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे अशी लिहिली जाते, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर। त्यानंतर पुढे जाऊया, खालीलपैकी अंशभ्यस्त शब्द असलेला शब्दगट ओळखायचा आहे। तर लाल लाल, मधून मधून, जे जे हे पूर्णाभ्यस्त आहे। कडाट जे म्हणू शकता किंवा बघू शकता तुम्ही की शेजारी पाजारी उरला सुरला गोडधोड हा अंशभ्यस्त आहे, म्हणजे इथं हा जो शब्द आहे हा रिपीट न होता दुसरा येतोय, म्हणजे शेजारी शेजारी न येता शेजारी पाजारी उरला सुरला गोडधोड हा जो शब्द आहे हा अंशभ्यस्त आहे आणि हा पूर्णाभ्यस्त आहे, हे थोडंसं लक्षात ठेवायचं। हा पण पूर्णाभ्यस्त मध्येच येतो, वटवट, ठीक आहे, हाल हाल, घरबीर यामध्ये नाही, तर हा पूर्ण बरोबर आहे, शेजारी पाजारी उरला सुरला गोडधोड। त्यानंतर पुढे जाऊया, तद्भव शब्द असलेला अचूक शब्दांचा गट कोणता, घास ओठ काम दूध सार डबा गुढी तपास परंतु ग्रंथ नदी कर्म घर गाव कोवळा आणि घाम। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पर्याय क्रमांक अ आणि ड मध्ये जे दिलेले आहेत, म्हणजेच घास ओठ ओठ ओष्ठ काम कर्म दूध दुग्ध, तद्भव शब्द म्हणजे काय, तर संस्कृत मधून जे शब्द मराठीमध्ये आलेले आहेत आणि मराठीमध्ये येताना त्यांच्या रूपामध्ये बदल होत असतो लिहिताना, तर अशा शब्दांना तद्भव शब्द म्हटलं जातं। आणि हे जे शब्द आहेत ते बदलून लिहिलेले आहेत, घर सुद्धा ग्रह ज्याला घर म्हटलं जातं, ग्राम गाव कोवळा कोमल, ठीक आहे, घाम घर्म किंवा जे जे शब्द आहेत हे बदलून आलेले आहेत आणि म्हणूनच यांना तद्भव शब्द असं म्हटलं जातं। मग पर्याय क्रमांक 3 मध्ये म्हणजेच अ आणि ड मध्ये जे दिलेले आहेत ते बरोबर आहेत, बाकीचे इथं हे जे शब्द आहे हे इथं तुम्ही संस्कृत शब्द आहेत, ठीक आहे। त्यानंतर पुढे जाऊया, पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवायच्यात, संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय, प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अव्यय, विरोधी दर्शक केवल प्रयोगी अव्यय आणि तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्यय, भले आगे इश्य आणि हॅट। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, ज्यामध्ये बघू शकता तुम्ही संबोधन दर्शक अगे, त्यानंतर प्रशंसा दर्शक इथं बघू शकता की भले, त्यानंतर विरोधी दर्शक जे असेल ते हॅट हॅट म्हणतो ना आपण, त्यानंतर तिरस्कार दर्शक म्हणजे जे असेल इश्य, ठीक आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर। त्यानंतर पुढे जाऊया, राम आणि त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, ज्यामध्ये इथे बघता येईल तुम्हाला की बघा, राम आणि लक्ष्मण यांच्यात कारण नसताना दुही माजविण्याचे काम लोक करीत आहेत आणि या वाक्यातील वाक्प्रचार अचूक सांगायचं आहे। तर बघा, दुही माजणे म्हणजे हे जे आहे यातील आपल्याला अचूक पर्याय सांगायचा आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। फक्त ब मधला हा अचूक पर्याय, म्हणजेच दुही माजणे हा इथे काय आहे तर हा अचूक पर्याय आहे वाक्प्रचाराचा। त्यानंतर बघा, मराठीतील मूळ सर्वनामापैकी लिंग व वचनाप्रमाणे बदलणाऱ्या सर्वनामांचा गट ओळखायचा। तर मराठीमध्ये एकूण मूळ सर्वनामे आहेत 9 आणि त्यापैकी आपल्याला सर्वनामापैकी लिंग व वचनाप्रमाणे बदलणारा जो गट आहे तो ओळखायचा आहे आणि तो असेल इथं पर्याय क्रमांक 1, मी तू तो हा जो, म्हणजेच ऑप्शन नंबर अ, फक्त अ मधला तो बरोबर आहे, ठीक आहे। त्यानंतर पुढे जाऊया, मूळ शब्दातील अंत्यस्वर ह्रस्व असला तर सामान्य रूपाच्या वेळी तो डॅश होतो, तर मूळ स्वरूपातील अंत्यस्वर जर इथे ह्रस्व असला तर तो सामान्य रूपाच्या वेळी दीर्घ होतो, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर।
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मधू लाडू खातो या वाक्याचे रीती भविष्यकाळी रूप कोणते? मधू लाडू खातो या वाक्याचे रीती भविष्यकाळी रूप असेल मधू लाडू खात जाईल. रीती भविष्यकाळी, रीती म्हणजे ती क्रिया तिथं रोज असते, कंटिन्यू असते, ठीक आहे, दररोज ती क्रिया केली जाते म्हणून तिला दररोज किंवा रीती भविष्यकाळ असंही म्हटलं जातं. त्यानंतर वर या नामाचे शब्दजाती बदलून शब्दयोगी परिवर्तन असे होईल, अचूक उदाहरण सांगायचे आपल्याला. तर बघा, आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, पक्षी झाडावर बसतो. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आहे, वर या नामाचं शब्दजाती बदलून शब्दयोगी परिवर्तन, पक्षी झाडावर बसतो. वर शब्दयोगी, ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया, तो नेहमी उशिरा येऊन झटपट काम करतो या वाक्यातील क्रिया विशेषण व प्रकार कोणता? तर तो नेहमी उशिरा येऊन झटपट काम करतो या वाक्यातील क्रिया विशेषणाचा प्रकार आहे फक्त अ आणि सी या पर्यायामध्ये अचूक दिलेला आहे. जसं की नेहमी म्हणजे सातत्यदर्शक क्रिया विशेषण, जसे की हा नेहमी घडत असते, आणि झटपट म्हणजे रीतिवाचक, तो तितक्याच झटपटीनं रोज काम करत असतो. म्हणजेच नेहमी आणि झटपट हे दोन अचूक पर्याय इथं आहेत. त्यानंतर पुढे जाऊया, अनुरूप अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन मग डॅश संधी होते. तर अनुरूप अनुसार हे जे शब्द आहेत हे जोडून पुढे शब्दांचं सामान्य रूप होत असताना तिथं पूर्वरूप संधी होते. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर योग्य विधान ओळखायचे, उपसर्ग घटित प्रत्यय घटित अभ्यस्त सामासिक शब्द हे सिद्ध शब्दाचे प्रकार आहेत. उपसर्ग स्वतंत्रपणे वापरता येतात. पूर्णाभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त, अनुकरणवाचक शब्द हे अभ्यस्त प्रकाराचे आहेत, आणि उपसर्गाचा क्वचित स्वतंत्रपणे उपयोग होतो. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, योग्य विधान कोणता यातील? तर पूर्णाभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त शब्द आणि अनुकरणवाचक शब्द हे जे आहेत हे अभ्यस्त शब्दाचे प्रकार आहेत. हे वाक्य अगदी बरोबर आहे, हे विधान जे आहे अगदी बरोबर आहे. त्यानंतर पुढे जाऊया, पुढचा प्रश्न आहे बघा, खालील शब्दसमूह अचूक शब्दाने पूर्ण करायचा आहे. माणसाचा जमाव तसे सैनिकांचं काय असते? तर सैनिकांचं पथक पण असतं, तुकडी पण असते आणि पलटण पण असते. म्हणजेच तीनही पर्याय इथं काय असतील? तर बरोबर असतील. त्यानंतर व्याकरणातील लिंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? व्याकरणातील लिंगाला आपण खूण किंवा चिन्ह असं म्हणत असतो. तर मग व्याकरणातील लिंग या शब्दासाठी समानार्थी शब्द हा पर्याय बरोबर आहे. खून, हा खून होणार नाही, हा खून म्हणजे मर्डर होतं. त्यानंतर बघा, हा पर्याय क्रमांक 3 आहे, हे रमेशचे अक्षर चांगले आहे का या वाक्याचे रूपांतर उद्गारार्थी वाक्यात कसं होईल? तर हे रमेशचे अक्षर चांगले आहे का या वाक्याचं रूपांतर काय, अक्षर हे रमेशचे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पासून व पलीकडे या शब्दयोगी अव्ययांचा उपयोग कोणत्या विभक्ती कार्यासाठी केला जातो? तर पासून व पलीकडे या शब्दयोगी अव्ययांचा उपयोग पंचमी आणि सप्तमी म्हणजेच उनहून, ठीक आहे. तर बघा, पासून म्हणजे आज मी नगरहून, जे काय असेल ते, म्हणजे पंचमी आणि सप्तमी यासाठी तिथं तो होत असतो. त्यानंतर आजचा शेवटचा प्रश्न असेल आपल्या आजच्या डिस्कशन मधला, पुढील विधान वाचायचं, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य ही संयुक्त वाक्य असतात, तर गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य मिश्र वाक्य असतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर बरोबर, जे की इथं तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये संपूर्ण विधान हे बरोबर आहे. म्हणजेच प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या ऑप्शन नंबर 3. सो फ्रेंड्स, इथं आपण डिस्कस केले 55 प्रश्नाचे जी PSI 2017 ती विचारली होती मुख्य परीक्षेमध्ये. तर हे व्हिडिओ लेसन जर तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. आणि अशाच प्रकारचे प्रश्न जर अजून आपल्याला डिस्कस करायचे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, ज्यामध्ये आपण मराठी आणि इंग्लिश दोन्ही ग्रामरचे आणण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.